आ, अंकित मोहन हा दिल्लीहून आलेला कलाकार आहे तो मराठी नाही आहे त्याला जेव्हा गप्पांच्या ओघात हो असं मी विचारलं की तुला काय माहिती होतं शिवाजी महाराजांबद्दल तर तो, तो म्हणाला की हमारे में नाही पढ़ाई जाती शिवाजी महाराज की हिस्ट्री हमारे में या हमारे स्टेट में नहीं पढ़ाई जाती म्हणजे महाराष्ट्र सोडून शिवाजी महाराजांची जी काही ख्याती आहे किंवा आपण जसं शिवाजी महाराजांना इतकं मानतो दैवत मानतो बाहेरच्या स्टेट्समध्ये भारतातल्याच इतर स्टेट्समध्ये कदाचित त्यांना माहितीही नसेल म्हणजे किती माहीत असेल याबद्दल शंका आहे अशा वेळेला तुम्ही पहिला प्रश्न विचारलात त्याचं थोडंसं हे उत्तर आहे की ह्याच्यात काय नाही आहे कदाचित नसेल काही मी प्रत्येकाच्या अपेक्षेला आपण पुरे पडू शकत नाही पण भारतातल्या निदान भारतातल्या प्रत्येकापर्यंत शिवाजी महाराजांचाच्यावर माणसं कशी जीववाळून टाकत होती आणि काय पद्धतीने आपण लढत होतो हे पोचलं पाहिजे त्यांची एका अर्थाने स्मृती आपण जागवली पाहिजे या ना त्या पद्धतीने असं आम्हाला सगळ्यांना मनापासून वाटतं त्यामुळे एकच नाही तर सतत ऐतिहासिक चित्रपट बनत राहिले पाहिजेत निदान शिवाजी महाराजांवर आपण बनवू शकतो चित्रपट असे शेकडो विषय आहेत की इतके अनसंग हिरोज आहेत की एक एक विषय घेऊन बनवायचं ठरवलं तर शेकडो म्हणजे सिरीज ऑफ फिल्म्स निघू शकते त्यामुळे आपल्या राजाची कहाणी ही जगभर पोचवण्याची जबाबदारी आपली आहे आणि इतिहास हा नेहमीच माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे कारण माझ्या कौटुंबिक पार्श्वभूमी आहे मला तशी कोनिजांची आणि माझा स्वतःचा अत्यंत आवडता विषय आहे आणि मला हे जेन्युनली वाटतं की इतिहास पुढच्या पिढीपर्यंत जर पोहोचवायचा असेल आणि तो आपण पुस्तकांमधून पोहोचवू शकत नसू म्हणजे हे आपल्या सगळ्यांना लागू आहे खरं तर आपण आपल्या मुलांना मुलांपर्यंत इतिहास पोहोचवण्यासाठी तेवढे परिश्रम कदाचित घेत नाही तर चित्रपट हे माध्यम हे अतिशय सशक्त आणि प्रभावी माध्यम आहे ज्या थ्रू आपण आपला गौरवशाली इतिहास पुढच्या जनरेशन पर्यंत आणि टू जनरेशन्स टू कम त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकू त्यामुळे ऐतिहासिक चित्रपट बनले पाहिजेत सतत बनत राहिले पाहिजेत आणि आपण जेन्युनली ज्यांना ऐतिहासिक कहाण्या सांगायच्या आहेत त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे सतत कारण तरच इतिहास टिकून राहील